मधुरा जीवामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत. 5 टिप्स टू नॅचरल वेट लॉस या माझ्या व्हिडिओला उत्कृष्ट प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. त्याचबरोबर वेगळे ग्रुप्स जे आहेत फेसबुकवर, त्या सर्व ॲडमिनचे मी आभारी आहे, कारण तुम्ही माझ्या पोस्टना लोकांपर्यंत पोहोचवलं. तर थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि असेच प्रोत्साहन मला देत चला. अँड आय एम शुअर की मधुरा जीवा नक्की तुमच्यासाठी अजून छान छान व्हिडिओज घेऊन येईल. आता सुरू झाला आहे उन्हाळा, आणि उन्हाळ्यामुळे येतात उन्हाळ्याबरोबरचे त्रास. तर ते त्रास काय असतात? घामोळे, रॅशेस येणं किंवा थकवा वाटणं, युरिन इन्फेक्शन्स, गोवर, कांजण्या, ह्या वेगळ्या प्रकारची गोष्टी उन्हाळ्यासोबत येतात. काही जणांना थकव्याचा पण खूप जास्ती त्रास होतो. तर मी आज तुमच्यासमोर आणणार आहेत असे काही टिप्स, घरगुती उपाय, ज्यांनी तुम्ही उन्हाळ्यात राहाल फ्रेश. सो लेट्स गेट स्टार्टेड. टिप नंबर 1, पहिले म्हणजे आपण जे काही कपडे घालतो त्या कपड्याचा चॉईस खूप विचार करून करा. कारण नॉर्मली आपण सिंथेटिक कपडे घालतो किंवा जॉर्जेट शिफॉन्स घालतो, तर हे सगळे कपडे कपाटात ठेवून द्या. उन्हाळ्यात जर का स्किन रॅशेसपासून स्वतःला वाचवायचं असेल, उष्णतेच्या त्रासापासून स्वतःला वाचवायचं असेल, तर बाहेर काढा तुमचे कॉटनचे कपडे. खूप जण कॉटनचे कपडे वापरायला कंटाळा करतात, पण बिलीव मी, कॉटनच्या कपड्यांमध्ये तुम्हाला स्किन रॅशेस येत नाहीत, तुमची स्किनमध्ये कुठल्याही प्रकारचे त्रास उद्भवत नाहीत, आणि बेसिकली तुम्ही राहता एकदम कूल. सो कॉटनचे कपडे नक्की वापरा. डार्क कलर्स अवॉइड करा, ब्लॅक, नेव्ही ब्ल्यू किंवा असे जे गर्द कलर्स आहेत ते न वापरता लाईट कलर्स, फ्रेश कलर्स असे वापरा, ज्याने तुमची स्किन ब्रीथ करेल, तुम्हाला हलकं. ओके, दुसरी टिप, सगळेजण म्हणतात उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. अहो, भरपूर पाणी म्हणजे प्यायचं तरी किती? मी तुम्हाला दाखवते अशी काही डिटॉक्स ड्रिंक्स जे खूप टेस्टी आहेत, आणि तुम्ही भरपूर पाणी पिऊ पण शकाल, आणि त्याचसोबत तुम्हाला फ्रेशनेस पण वाढेल आणि टेस्ट पण वाढेल. तर चला दाखवते मी तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक. पुदिना, लाईम आणि या सामग्रीतनं आपण तयार करणार आहोत डिटॉक्स वॉटर. काकडी, लिंबू आणि पुदिन्याची पानं, हे असं एक तुम्ही अट्रॅक्टिव्ह जार घेऊ शकता. त्याच्यात 3-4 काकडीचे पीसेस, थोडा बर्फ, त्याच्यानंतर कडी ह्याचे पुदिन्याची 3-4 पानं आणि अर्धा लिंबू. हे पाणी जवळजवळ 1 ते 2 तास असंच ठेवायचं आहे या बॉटलमध्ये घालून, आणि त्याच्यानंतर ह्याचा जो काही अर्क आहे तो या पाण्यात उतरतो, आणि अतिशय फ्रेश वाटतं हे पाणी पिल्यानंतर, आणि हेल्दी पण राहाल आणि तुमची स्किन पण छान ग्लो करेल. हे आहे पुदिना, काकडी आणि लिंबू ह्याचं डिटॉक्स वॉटर. खूप जणांना उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो, आगाग होते, थकल्यासारखं वाटतं, लहान मुलंसुद्धा जे बाहेर जातात त्यांना पण हा त्रास होऊ शकतो किंवा उन्हाळी लागते. तर सर्वात रामबाण आणि घरगुती उपाय आहे धनेजिऱ्याचं पाणी. बघूया ते कसं करतात. नेक्स्ट आहे धनेजिऱ्याचं पाणी. एका तांब्यामध्ये धनेजिरे 1-1 चमचा भिजवून ठेवायचे जवळजवळ 1/2 तास. हे खूप चांगली रेमेडी आहे ज्या स्त्रियांना युरिनच्या ठिकाणी जळजळ होते, आगाग होते, तर धनेजिऱ्याच्या पाणी प्यायल्याने खूप थंडावा मिळतो आणि पटकन रिलीफ होतो. खूप जणांना युरिन इन्फेक्शनचा पण त्रास उन्हाळ्याच्या दिवसात होतो, तर युरिन इन्फेक्शनवर हा घरगुती आणि अतिशय रामबाण उपाय असा आहे. तर असं हे पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता. सब्जाचं पाणी हे खूप इफेक्टिव्ह ड्रिंक आहे, एस्पेशली तुमच्या लहान मुलं जे बिलकुल ऐकत नाहीत, उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या असतात, बाहेर खेळायचं असतं, मजा करायची असते, पण आपल्याला आई म्हणून काळजी पण वाटते की उष्णतेचा त्रास होईल. तर लहान मुलांना द्या सब्जाचं पाणी, 1 ग्लास त्याच्यात घाला, रोज सिरप किंवा खस सिरप. एकदम टेस्टी ड्रिंक आहे, कलर अट्रॅक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मुलं नक्की पितील आणि उन्हाळ्यापासून त्यांचा पण बचाव होईल आणि ते पण राहतील फ्रेश. हे सकाळी तुम्ही किंवा रात्री कधी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते भिजवून ठेवू शकता, पण जवळजवळ 7 ते 8 तास हे भिजलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याचा मॅक्झिमम फायदा तुम्हाला मिळतो. सब्जाचं पाणी ॲसिडिटी गॅसेससाठी चांगलंच असतं, पण ज्यांना नुसतं सब्जा प्यायला आवडत नाही ते ह्याच्यात थोडंसं रोज वॉटर, रोज सिरप घालू शकता कुठल्याही कंपनीचं. एस्पेशली जेव्हा तुम्ही उन्हातून थकून भागून बाहेर येता, घरी येता, त्यावेळीसुद्धा तुम्ही हे रोज वॉटर किंवा रोज सिरप घेऊ शकता. सब्जा त्याच्यात ॲड केल्यामुळे त्याची टेस्ट आणि त्याचा जो इफेक्टिवनेस आहे हीट कमी करण्याचा, तो खूप चांगल्या प्रतीने वाढतो. तर सब्जा हे खूप छान ड्रिंक आहे तेव्हा आपली स्किन काळवंडते. त्यासाठी सोपा उपाय आहे, 1 चमचा डाळीचं पीठ घ्यायचं, 1 चमचापेक्षा थोडं कमी तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यात थोडं पाणी टाकायचं.
आणि ही जी पेस्ट आहे ही आपल्या चेहऱ्याला लावायची आहे आणि चांगल्यापैकी चेहरा स्क्रब करून घ्यायचा आहे. त्यांनी डेड स्किन पूर्ण निघून जाते आणि खूप चांगला इफेक्ट आपल्या स्किनवर येतो, स्किन स्मूथ होते. अशी छान पेस्ट ह्याची करून घ्यायची. टिप नंबर 5, काही लहान मुलांना, आपल्या स्त्रियांना, जेंट्सना, खूप जणांना उन्हाळ्यात भरपूर घाम येतो आणि स्किनवर रॅशेस येतात, घामोळे येतात, तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता कॅलेड्रिल, जे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. सुथॉल म्हणून बोरोलिनचं एक नीमचं अँटीसेप्टिक छोटंसं लोशन आहे, ते तुम्ही वापरू शकता. आणि त्याचबरोबर एक घरगुती उपाय म्हणजे घामोळे आणि रॅशेसचा त्रास होतो, काही जणांना अतिशय डँड्रफ होतो आणि डँड्रफ जेव्हा पाठीवर पडतो तेव्हा त्याचं स्वरूप एक्नेमध्ये होतं, तर ह्यासाठी एक रामबाण आणि मस्त उपाय आहे की एकदम साधा उपाय आहे. एका वाटीत पाणी घ्या, त्याच्यात 2 चिमट फक्त मीठ घाला आणि कॉटनच्या पॅडनी त्या एकनेवर किंवा जिथे घामोळे आल्यात त्याच्यावर जस्ट ते कॉटन पॅड पाण्यात बुडवलेलं डॅप करा. बघा तुम्हाला किती छान त्यातनं उन्हाळ्याच्या एकने किंवा डँड्रफ या कुठल्याही समस्यांवर हा एक खूप छान आणि उत्कृष्ट उपाय आहे. करून बघा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि मधुरा जीवाला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. माझ्या व्हिडिओजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवलेली आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्ही नक्की पार पाडाल. सो मधुरा जीवाला सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, सगळ्यांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा आणि स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड आणि उन्हाळ्यात रहा फ्रेश. बाय.